नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या संगणकाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितले की संगणकामध्ये मेमरी कशाप्रकारे साठवली जाते व त्यापैकी एक म्हणजेच रॅमचा आपण थोडक्यात अभ्यास केला. आज आपण याच रॅमचे पुढील प्रकार पाहणार आहोत. त्याचप्रमाणे जसे की मी मागील लेक्चरमध्ये सांगितले होते की एक बीट म्हणजे 8 bytes, त्याचप्रमाणे पुढील एकके आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या संगणकाच्या व्हिडिओ लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण पाहिले की रॅमचे बाईट हे एकक आहे व 0 आणि 1 यास बीट म्हटले जाते, तर 8 bytesचा मिळून 1 byte तयार होतो. त्याचप्रमाणे संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठीची अजून काही एकके आहेत, ती म्हणजे बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट. समोरील चित्रात आपल्याला दिसत आहे की बीट थोडा छोटा, बाईट मोठा, मोठा मोठा मोठा, अशी याची साईज वाढत जाते. म्हणजेच ह्या एककांची माहिती साठवण्याची क्षमता जास्त प्रमाणात वाढत जाते. चला तर बघूया 1 bit म्हणजे किती बाईट, 1 byte म्हणजे किती किलोबाईट आणि पुढील एकके. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीची परिमाणे समोर दिसत आहेत. तसेच या परिमाणांमध्ये एकूण किती प्रकारे म्हणजेच किती माहिती साठवली जाऊ शकते याचा अंदाज घेण्यासाठी आपण आपल्या टाईप केलेल्या मजकुराचे अंदाज पाहूयात. सर्वात लहान मेमरी म्हणजेच 8 bit, ह्या एकूण 8 bytesचे मिळून 1 byte रूपांतर होते. असे एकूण 1024 bytes एकत्र केल्यानंतर 1 kilobyte तयार होतो, म्हणजेच 1 KB. हे 1 KB म्हणजे किती असेल बरे, तर साधारणपणे फुलस्केपचे अर्धे पान एवढा मजकूर. असे एकूण 1024 KB एकत्र आल्यानंतर 1 MB म्हणजेच 1 MB डेटा तयार होतो. यामध्ये सुमारे 5000 पाने एवढा मजकूर लिहिला जाऊ शकतो. त्यानंतर 1024 MB मिळून 1 GB म्हणजेच 1 GB मेमरी तयार होते. यामध्ये सुमारे 512,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात मजकूर साठवला जाऊ शकतो. त्यानंतरचे सर्वात मोठे परिमाण म्हणजे 1024 GB एकत्र येऊन 1 TB म्हणजेच 1 TB डेटा तयार होतो. यामध्ये आपण सुमारे 5 कोटी पानांएवढा मजकूर टाईप करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला नक्कीच कळले असेल की तुम्ही जेव्हा एखादी फाईल डाउनलोड करता ती MB किंवा GB असते, म्हणजेच आपण किती मोठ्या प्रमाणात किंवा किती किलोबाईट किंवा किती मेगाबाईटचा डेटा डाउनलोड करत असतो. कारण MB, KB, GB हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये संगणकाच्या रिलेटेड इंटरनेटवरून माहिती डाउनलोड करताना ऐकत असतो. त्याचबरोबर आपल्या संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता ही साधारणपणे GB असते. म्हणजे आपण सहज म्हणून जातो, अरे किती GB हार्ड डिस्क आहे बरे आपल्या कम्प्युटरला किंवा आपल्या लॅपटॉपला. म्हणजेच एकूण किती डेटा आपण आपल्या कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकतो. त्याचप्रमाणे आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या रॅमचे प्रामुख्याने एकूण 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे स्टॅटिक रॅम आणि दुसरा म्हणजे डायनॅमिक रॅम. स्टॅटिक रॅमलाच SRAM म्हणजेच स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी असे देखील म्हणतात. स्टॅटिक रॅममध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला जातो. याचा मुख्यतः कॅच
डेटा साठवण्याकरता वापर केला जातो. स्टॅटिक रॅममध्ये डायनामिक रॅमपेक्षा जास्त भाग म्हणजेच पार्ट्स असतात, पण त्यांची गती व किंमत डायनामिक रॅमपेक्षा जास्त असते. तसेच साठवलेली माहिती रिफ्रेश केली जात नाही. प्रोसेसर कॅच, हा प्रोसेसर जलदगतीच्या रेजिस्टर व संथ पण मोठी क्षमता असलेल्या मेमरीची गती वाढविण्यासाठी मायक्रोप्रोसेसरच्या आतमध्ये वापरलेला असतो. याचा संगणकाची गती व कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग केला जातो. तर आता तुम्ही म्हणाल की नक्की कॅच मेमरी म्हणजे काय किंवा कॅच मेमरी कशाप्रकारे कार्य करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधीकधी मोबाईलच्या स्टोरेजमध्येही कॅच मेमरी पाहत असाल. जर कॅच मेमरी खूप मोठ्या प्रमाणात साठवली गेली तर ती आपण डिलीट करतो. पण ही कॅच मेमरी का बरे तयार केली जात असेल? तर संगणकामध्ये CPU त्याला जी माहिती वारंवार लागत असते ती माहिती या कॅच मेमरीमध्ये साठवून ठेवतो व जेव्हा त्याला या माहितीची आवश्यकता असते तेव्हा ती माहिती या मेमरीकडून जलदगतीने घेतली जाऊ शकते. तरी अशी आहे आपली संगणकाची कॅच मेमरी. त्यानंतरचा रॅमचा दुसरा प्रकार म्हणजेच डायनामिक रॅम, यालाच DRAM असे देखील म्हणतात. डायनामिक रँडम ॲक्सेस मेमरी. डायनामिक रॅममध्ये प्रत्येक मेमरीचा संच 1 बिट इतकी माहिती साठवतो. डायनामिक रॅमचे ट्रान्झिस्टर व कपॅसिटर हे भाग आहेत. कपॅसिटरमध्ये माहिती 0 आणि 1 या रूपात स्टोअर केली जाते. मेमरी कपॅसिटरपासून माहिती घेतो व पुन्हा ती माहिती त्यावरच लिहिली जाते. कपॅसिटरमध्ये माहितीची गळती फार लवकर होते, म्हणूनच माहिती वारंवार रिस्टोअर केली जाते. म्हणून या प्रकारच्या रॅमच्या प्रकारास डायनामिक रॅम असे म्हटले जाते. त्यानंतरचा संगणकाच्या मेन मेमरीचा दुसरा प्रकार म्हणजेच कायमस्वरूपी स्मृती किंवा परमनंट मेमरी. ही मेमरी सेकंडरी स्टोरेज मेमरी आहे. स्टोरेजवरील माहिती इनपुट व आउटपुट साधनांद्वारे उपलब्ध होते. सेकंडरी स्टोरेजवरील माहिती संगणक बंद केल्यावरही पुसली जात नाही किंवा ती नष्ट होत नाही. या प्रकारात रॉम प्रकारातील सर्व माहिती साठवण्याच्या साधनांचा समावेश होतो. रॉम म्हणजेच रीड ऑनली मेमरी, यालाच संगणकाची कायमस्वरूपाची मेमरी किंवा परमनंट मेमरी असे संबोधतात. रॉमला कायमस्वरूपी किंवा नॉन व्होलाटाईल स्टोरेज असेही म्हणतात. संगणकात या मेमरीचा उपयोग माहिती कायमस्वरूपी साठविण्यासाठी होतो. मेमरीच्या या प्रकारात डेटा नाहीसा होत नाही, तो कायमस्वरूपी साठवला जातो. एकदा साठवलेल्या माहितीत बदल करता येत नाहीत. रॉमवरील माहिती काढून टाकण्यासाठी विशेष प्रक्रियेची गरज असते. ठराविक स्टार्टअप सूचना देण्यासाठी रॉमचा उपयोग केला जातो. म्हणजेच जसे आपण मागे पाहिले की संगणक अचानक बंद झाला किंवा वीज पुरवठा खंडित झाला तर आपली संगणकामध्ये सेव्ह न केलेली माहिती ही नष्ट होते. परंतु रॉममध्ये वीज पुरवठा खंडित झाला किंवा संगणक अचानक बंद पडला तरी ही माहिती नष्ट होत नाही. त्याचबरोबर संगणकावर केलेले काम कायमस्वरूपी साठवून ठेवायचे असेल तर सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेसचा वापर केला जातो. सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेसचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे नॉन रिमूव्हेबल मीडिया, म्हणजेच आपल्या संगणकामध्ये असलेली हार्ड डिस्क, आणि रिमूव्हेबल मीडिया म्हणजेच फ्लॉपी डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD, DVD, झिप ड्राईव्स. त्याचबरोबर आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असलेले पेन ड्राईव्स इत्यादी. समोरील चित्रात आपल्याला काही प्रायमरी व सेकंडरी मेमरी दिसत आहेत, जसे की रॅम, रोम, सेकंडरी मेमरी असलेली हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CDs
ह्या आहेत आपल्या संगणकाच्या काही प्रायमरी व सेकेंडरी मेमरी. त्यानंतरचा संगणकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसरला संगणकाचे हृदय असे संबोधले जाते. सर्वच संगणकामध्ये मायक्रोप्रोसेसर असतो. आज अनेक कंपन्यांनी बनविलेले प्रोसेसर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सर्वांचे कार्य सारखेच असते. प्रोसेसरला CPU असेही म्हणतात. आपण जेव्हा संगणकाची ओळख सर्वात पहिल्यांदा करून घेतली त्यावेळेस आपण संगणकाचे पार्ट किती आहेत व कोणते हे अभ्यासले. त्यातील संगणकाचा आपण अभ्यासलेला सर्वात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU. आणि त्यावेळेस आपण अभ्यासले होते की या CPUला संगणकाचा मेंदू असेही संबोधले जाते. कारण जसे माणसाच्या मेंदूमध्ये सर्व माहिती साठविली जाते किंवा माणसाचा मेंदू हा त्याच्या सर्व क्रियांवरती नियंत्रण ठेवतो, त्याचप्रमाणे संगणकाचा CPU देखील संगणकाच्या सर्व कार्यावरती नियंत्रण ठेवत असतो. इनपुट माध्यमाद्वारे आलेल्या माहितीवरती प्रक्रिया करून आउटपुट माध्यमाद्वारे माहिती मिळते. CPU-मध्ये ही क्रिया करण्यासाठी प्रोसेसर बसवलेला असतो. मायक्रोप्रोसेसरमध्ये प्रणाली साठवलेली असते. प्रोसेसरमध्ये घेतलेल्या माहितीची प्रणालीमध्ये प्रक्रिया होते व मिळणारी माहिती संबंधित आउटपुट युनिटला पाठविली जाते. 1974 साली 8086 हा प्रोसेसर इंटेल कंपनीने तयार केला. त्याची क्षमता 8 bits म्हणजेच एका अक्षरावरती एका वेळेस प्रक्रिया करण्याइतकी होती. आज 8086च्या तुलनेत पेंटीएम प्रोसेसरची गती ही 5000 पटीने जास्त आहे. मायक्रोप्रोसेसरमध्ये सिलिकॉन चिपचा वापर करून त्यावर हजारो ट्रान्झिस्टर जोडलेले असतात, ज्याला IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट असे म्हणतात. IC-मध्ये 3 प्रकारची कार्य करण्याचे घटक असतात: इनपुट युनिट, कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक व लॉजिकल युनिट. प्रोसेसर तयार करणाऱ्या आज अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत, जसे की इंटेल, सेलेरॉन, सायरिक्स, मोटोरोला, AMD इत्यादी. म्हणजे थोडक्यात संगणकाचा CPU इनपुट डिव्हायसेसद्वारे आलेल्या सूचनांवरती प्रक्रिया करण्याचे कार्य करतो. मायक्रोप्रोसेसर बनवणाऱ्या काही कंपन्यांची नावे: इंटेल ॲडव्हान्स मायक्रो डिव्हायसेस म्हणजेच AMD, IBM मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, IMPS टेक्नॉलॉजी, सन मायक्रोसिस्ट, मोटोरोला फेल म्हणजेच MIPS मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकेंड. मायक्रोप्रोसेसरच्या गतीनुसार संगणकाचा वेग ठरतो. एका सेकंदात किती दशलक्ष प्रोग्रामच्या निर्देशांची प्रक्रिया होते त्यावरून त्या प्रोसेसरची क्षमता सांगितली जाते. उदाहरणार्थ 386, 486 ही प्रोसेसरची क्षमता 10 MIPS इतकी असते. प्रत्येक कम्प्युटरमध्ये घड्याळ समाविष्ट असते. घड्याळाची गती मेगाहर्ट्स यामध्ये मोजली जाते. एका निर्देशास किती ठोके म्हणजेच पल्सेस लागतात त्यावरून घड्याळाची गती कळते. उदाहरणार्थ 386 प्रोसेसरचे क्लॉक स्पीड हे 33 MHz इतके विशाल असते. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात काय तर संगणकाचा वेग हा आपल्या संगणकाच्या मायक्रोप्रोसेसरच्या स्पीडवरती अवलंबून असतो. जितका हाय स्पीडचा मायक्रोप्रोसेसर आपण वापरतो तितकाच आपल्या संगणकाचा वेग हा वाढत जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासले की ROM म्हणजे काय व मायक्रोप्रोसेसर कशाप्रकारे काम करत असतो. पुढील लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत आपल्या रोजच्या जीवनात ऐकले जाणारे शब्द म्हणजेच SMS, MMS, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद.